त्याच्यामुळे नाही. तुम्ही पण सिनियर पी आय म्हणून तुम्ही इनलिगल काम कारवाई करण्यासाठी जर प्रोडक्शन देत असाल देशमुख नाही, मी बघतोय ना. तुम्ही सांगा ना, आता हे कर्मचारी बीएमसीचे ना, त्यांनी सांगितलं ना अनऑथराइज नाही, अनऑथराइज नाही. स्ट्रक्चर ते स्ट्रक्चर तोडू शकताय का मला एक सांगा. हा सगळे स्ट्रक्चर टॉलरेटेड स्ट्रक्चर आहेत. महाराष्ट्र शासनाच्या जी आर आय 2012 पर्यंत सर्व स्ट्रक्चरला प्रोटेक्शन दिलेलं आहे, बरोबर. 2012 पर्यंत सर्व स्ट्रक्चरला जर प्रोटेक्शन असेल तर हे डेमोल्युशन कशा करू शकतात स्ट्रक्चरला? काय बिल्डिंग आणि फॅक्टरी डिपार्टच्या नियमाच्या विरुद्ध काय काम होत असेल त्याच्यावर कारवाई त्यांनी केली पाहिजे. जर भट्टी चालू असेल तर भट्टी डेमोल्युशन केली पाहिजे. गाला अरे ती पोल्युशन बोर्डाची कारवाई करण्याचे अधिकार कोणाला? बिल्डिंग फॅक्टरीला आहे का पोल्युशन डिपार्टमेंटचा आहे? त्यांना पण कळवलं सर, तर ते कारवाई करील ना, करतील ना. त्यांनी सांगितलं आमच्या घरी येत नाही तरी मिनिट झाली सर, तुम्हाला दाखवून देतो मी मिनिटची कॉपी पण देतो तुम्हाला. तिथे काळे साहेब होते, डीएमसी वगैरे सगळे होते. याच्यामध्ये मिनिट्समध्ये हा पहिलाच मुद्दा आहे, त्याच्यामध्ये सगळं दिलं. मी आयुक्तांकडे बैठक लावेल, हे सगळे बंद करा तुम्ही आता. जे झाला मी यांना सगळ्यांना गाईड पण केलं होतं तुम्हाला. चला तुम्ही आता हे सगळे बंद करा. मी महानगरपालिका आयुक्तांकडे बैठक लावी, या विषयावर चर्चा करेल आणि तुमच्या सगळ्यावर कारवाई करण्याची मी मागणी करतोय. आजच पत्र पाठवतो सगळ्यांना. मुख्यमंत्रीपर्यंत बैठक लावायची गरज लागेल ना तर आम्ही लावू. समजले ना तुम्ही? हे सगळ्याला असहाय समजू नका. नाही सर, यांना विचारा तुम्ही, मी यांना सगळं गाईड केलं. डे वन पासून मी गाईड करतो यांना. मला तू सांग, आजपर्यंत तुझ्या आयुष्यामध्ये अशा गाल्यावर कारवाई झाली आहे का? आम्हाला तू चुकीची कारवाई का करताय तुम्ही? नाही सर, 351 अंडर ऍक्शन घेतली सर आपण. अरे 351 ऍक्शन कुठल्या स्ट्रक्चरवर आपण देतोय? अनऑथराइज स्ट्रक्चर असेल तर तुम्हाला डोक्यानी पाहता येतोय ना की हा स्ट्रक्चर अनऑथराइज नाहीये म्हणून. तुमची जबाबदारी आहे ना, तुमचा मुकादम अनऑथराइज ऑथोराइज ऍक्शन घेण्याचा प्रोसिजर आहे ना वॉर्डमध्ये. मुकादम असतो तो सगळीकडे फिरत असतो, तो रिपोर्ट टाकतो. जर अनऑथराइज स्ट्रक्चर असेल आणि एकोपाइट झाला असेल तर तुम्ही 351 देताय त्याला? देतो ना सर. इथे असा काय प्रक्रिया झालेली आहे का? इथे कुठला नवीन बांधकाम झालेला आहे का? रिप्लाय मध्ये दिलं असतं ना सर, आपण कन्सिडर केलं असतं ते. त्यांना मी ते पण सगळं. अरे 10 वेळा तुम्हाला येऊन भेटले ते सगळे. रिप्लाय की नाही? अब सही में बोलो, साहब के सामने रिप्लाई, रिप्लाई दिया क्या? मैंने आपको किधर मीटिंग हुआ, क्या हुआ, सब बताया. बताए थे, बताया कि नहीं? सब लोग आए थे. यस, नंबर भी दिया मैंने सर इनको बकायदा. बोला कि थोड़ी बोला कि आप गलत तोड़ोगे सर. मैं बोला इसके बाद 7 दिन का टाइम मिलता है, सब बता देना. गलत है बात, तुम गाला पर तक काटो. हां लाओ तो तुला काम. गोर गरीब लोकांना अशा प्रकारची कारवाई करतात का? हे स्ट्रक्चर अनऑथराइज आहे का? अनऑथराइज आहे का रे? तोंडातून बोल. अनऑथराइज नाहीये ना, तू काय काय ऍक्शन झाला? स्ट्रक्चर का तोडताय तुम्ही? जर पोल्युशनचा काय विषय असेल तर पोल्युशन बोर्ड बसलेला आहे, तो सील करू शकतोय, तो कारवाई करू शकतोय. अशा इंडिगल कारवाई कशी करतायत? जेव्हा पाठवलं ना मी तेव्हा तुम्हाला या तुमच्या एल वॉर्ड, ए वाकडे तुझ्या एल वॉर्ड मध्ये किती हे रेडीमेक्स चालू आहे रे? पोल्युशन बोर्डचा लायसन्स आहे? 5 लाख 10 लाख पाहिजे, गोडाऊन 3 मजला 20 लाख पाहिजे, पैसे घ्या आणि घोर गरीब लोकांना नुकसान करा. हे सगळे अनऑथराइज स्ट्रक्चर तुम्हाला दिसतंय. कंप्लेंट आया ना आरसे उधरसे मीटिंग. कंप्लेंट आला, कंप्लेंट कुठ? सगळ्यांना कंप्लेंट करण्याचा अधिकार आहे. कंप्लेंट जेन्युइन आहे की नाही आहे तो अधिकाऱ्यांचा अधिकार आहे, तुमचा अधिकार आहे. तो कंप्लेंट जेन्युइन आहे की नाही जेन्युइन आहे? वरिष्ठांनी सांगितल्यामुळे चाललं ना सर. वरिष्ठ चुकीचं काम करायला सांगतील तर तुम्ही करणार का? नाही सर, नोटीस देऊन ऍक्शन घेतली सर. नोटीस दिली सर? नाही, तुम्ही फायनल नोटीस नाहीये. तुम्ही 50-50 ऑफिसला आले त्यांना मी गाईड केलं सर. मी सगळं गाईड केलं त्यांना. विचारा लास्ट वाटत नाही तुम्हाला सगळ्यांना? त्यांना विचारा सर. तुम्ही कोणाच्या दबावाखाली काम करताय रे तुम्ही? सर साहेबांनी सांगितलं म्हणून. साहेब म्हणजे कोण? डब्ल्यू डब्ल्यू ला कोणी सांगितलं? डब्ल्यू ला कोणी सांगितलं? कोणाच्या दबावाखाली काम करताय? पेपर आहेत ऑफिसला, पेपर आहेत. हे सगळे पेपर आहे का? पेपर आहेत त्याच्यामुळे चालेल. तुम्ही पण सिनियर पी आय म्हणून तुम्ही एक सांगा. हा सगळे स्ट्रक्चर टॉलरेटेड स्ट्रक्चर आहेत. महाराष्ट्र शासनाच्या जी आर आय 2012 पर्यंत सर्व स्ट्रक्चरला प्रोटेक्शन दिलेलं आहे, बरोबर. 2012 पर्यंत सर्व स्ट्रक्चरला जर प्रोटेक्शन असेल तर हे डेमोल्युशन कशा करू शकतात स्ट्रक्चरला? काय बिल्डिंग आणि फॅक्टरी डिपार्टच्या नियमाच्या विरुद्ध काय काम होत असेल त्याच्यावर कारवाई त्यांनी केली पाहिजे. जर भट्टी चालू असेल तर भट्टी डेमोल्युशन केली पाहिजे.
गाला सी अरे ठीक पोल्यूशन बोर्डाची कारवाई करण्याचा अधिकार कोणाला? बिल्डिंग फॅक्टरीला आहे का पोल्यूशन डिपार्टमेंटचा आहे? त्यांना कोण कळवलं सर? तर ते कारवाई करील ना, करतील ना? त्यांनी सांगितलं तर आमच्या जडीत नाही. 3 मिनिट झाले सर, तुम्हाला दाखवून देतो मी. मिनिटची कॉपी पण देतो तुम्हाला. ते काळे साहेब होते, DMC वगैरे सगळे होते. याच्यामध्ये मिनिट्समध्ये हा पहिलाच मुद्दा आहे. त्याच्यामध्ये सगळं लिहिलं. मी आयुक्तांकडे बैठक लावेल, हे सगळे बंद करा तुम्ही आता. जे झाला मी ना सगळ्यांना गाईड पण केलं तुम्हाला. चला तुम्ही आता हे सगळे बंद करा. सगळ्यांना मुख्यमंत्रीपर्यंत बैठक लावायची गरज लागेल ना, तर आम्ही लावू. समजले ना तुम्ही? हे सगळ्याला असहाय समजू नका. नाही सर, यांना विचारा तुम्ही. मी यांना सगळं गाईड केलं. डे 1 पासून मी गाईड करतो यांना. मला तू सांग, आजपर्यंत तुझ्या आयुष्यामध्ये अशा गाल्यावर कारवाई झाली आहे का? तू चुकीची कारवाई का करताय तुम्ही? अरे 351 एक्शन कोणा कुठल्या स्ट्रक्चरवर आपण देतोय? अनऑथराइज स्ट्रक्चर असेल तर तुम्हाला डोक्यानी पाहता येतोय ना की हा स्ट्रक्चर अनऑथराइज नाहीये म्हणून. तुमची जबाबदारी आहे ना, तुमचा मुकादम अनऑथराइज ऑथोराइज एक्शन घेण्याचा प्रोसिजर आहे ना वॉर्डमध्ये. मुकादम असतो, तो सगळीकडे फिरत असतो, तो रिपोर्ट टाकतो. जर अनऑथराइज स्ट्रक्चर असेल आणि एकोपॅट झाला असेल तर तुम्ही 351 देताय त्याला? इथे असा काय प्रक्रिया झालेली आहे का? इथे कुठला नवीन बांधकाम झालेला आहे का? रिप्लाय मध्ये दिलं असतं ना सर, आपण कन्सिडर केलं असतं ते. मी ते पण सगळं. अरे 10 वेळा तुम्हाला येऊन भेटले ते सगळे. बोललो ना सर, उसको ऊपर किधर दिया? 488 किधर है? स्पीकिंग ऑर्डर शो मी स्पीकिंग ऑर्डर. वसूली पाहिजे का? बट ये स्ट्रक्चर तुमको लगता है इसको 351 देना चाहिए? ऑर्डर दिया था वैसा ऑर्डर. नहीं नहीं, ऑर्डर दिया था, रॉन्ग ऑर्डर फॉलो करोगे क्या तुम? DMC Act क्या है? अगर अनऑथराइज स्ट्रक्चर बनाए तो उसको 351 दे के